तर अजित पवारांची जनसन्मान यात्रा बारामतीमध्ये आली असून त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पोस्टर लावण्यात आली आहेत. भावी मुख्यमंत्री जय पवारांनी देखील पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील असं म्हटलेलं आहे. कसं बघताय या वक्त्याला? हे का प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. जय पवार तर त्यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांना वाटलं असेल की आपले वडील मुख्यमंत्री व्हावे आणि ते पण बारामतीमध्ये. बारामतीमध्ये लोकसभेला पराभव झालेला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रोत्साहन निर्माण व्हावं, कार्यकर्ते आणखी जोरात कामाला लागावे म्हणून जर जय पवारांनी जर म्हटलं असेल तर यामध्ये त्यावर चर्चा करणं किंवा त्याला विरोध करणं मला काही उचित वाटत नाही. आणि त्यामुळे त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल कार्यकर्त्यांना जोरामध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं, कारण नुकताच जो पराभव झालेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन निर्माण करण्याकरता ते म्हणाले असतील, त्यामुळे एवढा वाद करण्याची काही गरज वाटत नाही मला. सर, ही स्पर्धा सुरू झाली, कोणाचा वाढदिवस असला तर भावी मुख्यमंत्री म्हणा उपमुख्यमंत्री म्हणा असे गाणं लागेल. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, कार्यकर्ते आपल्या नेत्याला खुश करण्याकरता अशा गोष्टी करत असतात. त्यावरती इतरांनी काही चर्चा करणं किंवा त्याला विरोध करणं मला काही उचित वाटत नाही. निवडणुकीचा काळ संपते, महायुती ज्या पद्धतीने योजना राबवत आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे जास्त लक्ष, सर्वे पण देखील आलेलं आहे. महायुती म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आमचंच सरकार येणार आहे. यापूर्वीसुद्धा सगळ्या नेत्यांनीच वक्तव्य केलेली आहेत की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कोण काय याविषयी मला वाटत नाही आपण चर्चा करावी. महायुती म्हणून आम्ही काम करतो आहे. एकनाथ शिंदेसाहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, अजितदादा आहेत, हे सगळे एकत्र काम करत आहेत, त्यामुळे अशा चर्चा न करता महायुतीची सत्ता येणं यासाठी प्रामाणिकपणे काम करणं सद्यस्थितीला योग्य आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेने कधीच मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन म्हणून असं राहतं. मात्र अशा वेळेस अनेक लोक म्हणले की मुख्यमंत्री म्हणून हा चेहरा पाहिजे. एकनाथ शिंदेसाहेब स्वतःला कॉमन मॅन समजतात. CM याचा सर्वसामान्यांचा माणूस अशा पद्धतीने ते स्वतः म्हणतात, त्यामुळे याविषयी वाद करणं का याविषयी घोषणा करणं मला उचित वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.